आज आपण अगदी महिनाभर टिकणारे बिनापाकाचे रवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत या लाडूमध्ये आपण कुठेच दूध किंवा पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे हे लाडू भरपूर दिवस टिकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिना पाकाचे असून देखील लाडूमध्ये अजिबात रव्याची कचकच लागत नाही लाडू अगदी खुसखुशीत आणि मौसर होतात बिना पाकाचे रवा लाडू खुसखुशीत बनवणं थोडं अवघड असतं कारण यामध्ये आपण दूध किंवा पाणी न वापरल्यामुळे रवा भिजला जात नाही पण या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळी स्टेप सांगितली आहे त्यामुळे लाडू अगदी पाकातल्या लाडूप्रमाणे बनतात आणि पाक बिघडण्याचं टेन्शनही राहत नाही त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा आणि आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका तर बिना पाकाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात इथे मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे दोन कप बारीक रवा घेतला आहे एक कप पिठीसाखर घेतलेली आहे आणि अर्धा कप तूप घेतलेलं आहे याचं वजनी प्रमाण तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता शक्यतो बाजारातील पिठीसाखर आणण्यापेक्षा ताजी मिक्सरला दळलेली पिठीसाखर वापरावी त्याची चव लाडूला छान येते आणि त्यामध्ये साखरेचे खडे देखील बनत नाहीत आता आपण रवा भाजून घेऊया जाड बुडाची एखादी कढई असेल तर अशी कढई घ्यायची कारण रवा बारीक असतो तो, तो लगेच जळण्याची शक्यता असते सुरुवातीला सर्व तूप टाकायचं नाही सुरुवातीला निम्म तूप घेऊयात तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये रवा घालायचा चार ते पाच मिनटं रवा छान भाजून घेऊयात रवा भाजताना तो सतत परतत राहायचा आहे सर्व तूप रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे जर तुम्ही जास्त प्रमाणात रव्याचे लाडू बनवणार असाल तर तुम्हाला दोन बॅचेसमध्ये रवा भाजून घ्यावा लागेल तर चार पाच मिनटं रवा भाजून झाला आहे तुम्ही बघू शकता रवा अजून देखील कोरडा वाटतो आहे आता बाकीचं सर्व तूप यामध्ये टाकूयात असं थोडं थोडं तूप घातलं की रवा छान खमंग असा भाजला जातो आणि तुपाच्या प्रमाणाचा अंदाज देखील आपल्याला येतो रवा भाजताना गॅस मंदच ठेवायचा आहे तो अजिबात कुठेच वाढवायचा नाही अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे आणि सतत हलवत रवा गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायचा आहे जसजसा आपण रवा भाजत जातो तस तसा तो ओलसर बनवू लागतो तर अजून पाच सहा मिनटं इथे चांगला रवा भाजलेला आहे तुम्ही बघू शकता थोडंसं तूप सुटू लागले तरी देखील अजून हा रवा कच्चा, तर आजुन हा कच्चा तर आहे तर अजून एक दहा मिनटं आपण हा चांगला भाजून घेऊयात म्हणजे तो कुठेच कच्चा राहत नाही तर एकूण वीस मिनटं झालेली आहेत रवा छान भाजला गेला आहे खमंग वासदेखील सुटला आहे आता आपण गॅस बंद करायचा आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे म्हणजे रव्याचे लाडू चवीला अगदी छान लागतात आता रवा गरम असतानाच यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आहे म्हणजे साखर रव्याच्या उष्णतेमुळे विरघळून रव्यामध्ये छान असे मिक्स होते साखरेमध्ये जर खडे असतील तर ते मोडून घ्यायचे साखर रव्यामध्ये सगळीकडे एक समान असे मिसळून घ्यायची आहे चार ते पाच मिनटं व्यवस्थित सर्व मिक्स झाले कढईसुद्धा थोडी थंड झालेली आहे त्यामुळे रवा जळण्याची आता शक्यता नाही त्यामुळे याच कढईमध्ये हे रवा आणि साखरेचं मिश्रण साधारण एक ते दीड तासासाठी ठेवून द्यायचं ते पूर्णपणे थंड करायचं आहे आपल्याला दीड तासानंतर मिश्रण छान थंड झालं आहे आता याच स्टेजला आपण लाडू वळू शकतो पण लाडू थोडेसे रवाळ लागतात कारण लाडू बिनपाकायचे बिन दुधाचे आहेत त्यामुळे रवा फुलण्यासाठी कुठेच वाव मिळालेला नाही त्यामुळे आता आपल्याला ही एक्स्ट्राची स्टेप फॉलो करायची आहे करायचं हे आहे मिश्रण संपूर्ण थंड झाल्यावर मिक्सरला लावायचं एक बॅच साधारण दहा सेकंद मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची ते एक लक्षात ठेवायचं मिश्रण गरम असताना ते अजिबात मिक्सरला लावायचं नाही ते आधी पूर्णपणे थंड करून घ्यायचं जर तुम्ही गरम गरम मिश्रण मिक्सरला लावायला गेलात तर ते एकदमच पातळ बनतं आणि आपल्याला लाडू वळता येणार नाही त्यामुळे मिश्रण आधी संपूर्ण थंड करून घ्यायचं आणि मगच मिक्सरला लावायचं आता मिक्सरमधून फिरवून घेतल्यावर हे मिश्रण थोडंसं गरम होतं आणि त्या गरमीमुळे तूप जे आहे ते थोडंसं वितळलेलं असतं आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे नाहीतर या स्टेजला जर तुम्ही लाडू वळले तर ते बसू शकतात छान गोल गरगरीत बनत नाहीत त्यामुळे थोडा वेळ आपण अजून वाट पाहूया मिश्रण थोडंसं थंड झालं किंवा आपण याचे लाडू वळायचे आहेत हे मिश्रण थंड झालं की पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आणि लाडू वळायला घ्यायचे मिश्रण छान खुसखुशीत बनले त्यामुळे लाडू देखील अगदी सहज वळले जातात जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं ड्राय वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अर्धा चमचा तूप अजून टाकू शकता तर तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज लाडू वळता येत आहेत तुमच्या आवडीचं एखादं ड्रायफ्रूट्स लावून हे लाडू छान असे वळून घ्यायचे मिक्सरला लावल्यामुळे रवा छान बारीक झालेला आहे बिनापाकाचे असून देखील लाडूमध्ये दे अजिबात कचकच लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकता अगदी गोल गरगरीत न बसणारा असा लाडू आपला तयार आहे अशाच प्रकारे सर्व लाडू बनवून घ्यायचे तर आता तुम्ही इथे लाडूचं स्टेक्चर बघू शकता अगदी पेड्यासारखा मऊ आणि खुसखुशीत बनलेत लाडू तोंडात टाकतात विरघळला पाहिजे असे लाडू बनवून तयार आहेत तर अशा प्रकारे आज आपण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवले इथे पाक बिघडण्याचं आपल्याला अजिबात टेन्शन राहत नाही आणि लाडूमध्ये कचकस देखील लागत नाही अगदी चविष्ट मऊसर असे अगदी पाकातल्या लाडूसारखे हे लाडू बनवून तयार होतात आणि तेही अगदी सोप्या पद्धतीनं त्यामुळे तुम्हीही हे लाडू बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवनवीन व्हिडिओजसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद